नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे ऋषी तर आज आपण अमरावती बद्दल नवीन अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहेत अमरावती विद्यापीठाच्या गोंधळामुळे राज्यपालाकडे दिले पत्र निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे पेपरचं टाइम टेबल कधी येईल हे सुद्धा मी तुम्हाला हे व्हिडिओ सांगणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सोपी पद्धत कोणती हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमची जी टीम आहे ती विद्यार्थी मित्रांसाठी नवीन अपडेट मिळवण्यासाठी झटत आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम ही गुगल फॉर्मने होणार की ओपन बुकने होणार तर विद्यार्थी मित्रांनो काल मीटिंग झाली त्या त्यामध्ये सर्व निर्णय झाले घेण्यात आले ते आमच्या ते आमच्या टीमला सांगण्यात आले तर तुमचे जे पेपर आहेत ते एकोणतीस पासून एक्झाम सुरू करण्याचे नियोजन असे चाललेले आहे यामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी किंवा अदर जे कोर्सेस आहेत ते त्यांचे टाईमटेबल पुढे मागे होऊ शकते किंवा इंजिनिअरिंगचे लांबणीवर जाऊ शकतात किंवा फार्मसीचे पेपर जे आहेत ते लांबणीवर जाऊ शकतात असे असे होऊ शकते आणि विद्यार्थी मित्रांनो काल डॉक्टर सर मुरलीधर चांदेकर यांनी सुद्धा आम्हाला सांगितले आहे की टेक्निकलचा वापर न करता आपल्याला अशी एक्झाम घ्यायची आहे आणि त्यावर भर ओपन बुकवर होता विद्यापीठाच्या बैठकीत झालेल्या सिनेट सदस्यांच्या बैठकीत त्यांनी तेन... ओपन बुकचा निर्णय मांडला मग विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम नेमक्या कशा घ्यायच्या असा त्यांना प्रश्न निर्माण झाला आणि घेतल्यानंतरने आन्सरचीट कशी रिटर्न करायची खूप जास्त अडचणी येत होत्या मग त्यानंतरनं एक आवाज उठवला हो खूप जास्त विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म असं उत्तर सांगितलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची सुद्धा गुगल फॉर्मद्वारे आहे त्यामुळे तुमची मागणी विद्यार्थी मित्रांनो पूर्ण झालेली आहे आणि ट्विटरवर जे तुम्ही सगळ्यांनी मिळून जो प्रतिसाद दिला याचाही खूप भरपूर फायदा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि खूप जण म्हणत होते की ओपन बुक न घेता या जी वी बी ॲप न घेता गुगल फॉर्मद्वारे एक्झाम घ्या तर त्यामुळे ते त्यांनी गुगल फॉर्मद्वारे एक्झाम घेण्याचं ठरवलेलं थर आहे त्यासाठी गुगल फॉर्मची एक लिंक तयार करण्यात येणार आहे आणि ती लिंक मी माझ्याकडं आली की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहे आणि त्याच्यानंतर कॉलेजलाही ते पाठवतील आणि त्याद्वारे एक्झाम होतील, होतील। आणि विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक अधिकारी सर यांच्या बैठकीत प्रोमार कंपनी ब्लॅक वर टाकली गेलेली आहे असे आदेश प्राध्यापक कुलगुरू यांनी सांगितले त्यांनी असं केलं की प्रश्नपत्रिका हॉल तिकीट लॉग इन आय डी पूर्ण सेटअपच चुकीचा केला त्यांच्यावर आरोप भरपूर सारे आहेत आणि त्याच्यावर पेपर सुद्धा केले असे त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो अमरावतीच्या परीक्षेबद्दल येणाऱ्या अडचणींबद्दल खासदारांनी स्वतः दखल घेऊन राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे प्रमुख कंपनी ब्लॅकलिस्ट करावी असे त्यांनी निवेदन दिलेले आहे आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शेवटचा एक प्रश्न पडलेला असेल ते तो म्हणजे टाईमटेबल कधी येईल आज संध्याकाळी किंवा उद्या टाईमटेबल फिक्स रिलीज होईल ते टाइम टेबल मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अपडेट मिळवण्यासाठी आमची जी टीम आहे ती भरपूर धडपडत करत आहे आणि जे काही नवीन बदल नवीन टाईम टेबल आणि बद्दल निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत लव लवकरात लवकर पोहोचू असे मी पूर्ण विश्वासह बोलत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो काही जण काय काही करत आहेत की व्हिडिओ फक्त पाहत आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सबस्क्राईब बटन हे अगदी फ्री आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब लाईक केल्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते त्यामुळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट करत राहा